नमस्कार बंधू आणि भगिनींनो, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, तर ते आपला राजीनामा देतील का? जी शेतकऱ्यांची परिस्थिती चाललेली आहे ती अतिशय दयनीय चाललेली आहे, आणि शेतकऱ्यांचा जो संप आहे तो संप पाहिला तर सदाभाऊ खोत यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. आपल्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला वापरून ते कुठेही फिरत असतात, तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या छातीवरचा बिल्ला काढून टाकावा आणि आपल्या किश्यामध्ये राजीनामा लिहून ठेवावा आणि त्यांनी आपला राजीनामा द्यावा असं शेतकऱ्यांना वाटत आहे. कारण जर ते खरंच शेतकऱ्यांचे पुत्र असतील किंवा शेतकरी संघटनेचे नेते असतील किंवा शेतकऱ्यांच्या जर त्यांना भावना कळत असतील तर त्यांनी आपला राजीनामा दिलाच पाहिजे. आज जी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती पाहता हे सरकार जबाबदार आहे. कारण ज्या शेतकऱ्याला 300 वर्षे कधीही अशा प्रकारचा संप करायला लागलेला नाही, तो या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याला संप करावा लागत आहे. त्याच्यामुळे सदाभाऊ खोत, कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं शेतकऱ्यांच्या भावना आहेत. तसेच कृषीमंत्री सदाभाऊ खोत हे मंत्र्याप्रमाणे आपल्या खुर्चीला चिकटून बसलेले आहेत आणि त्यांनी जे लोकांशी वर्तन करत आहेत किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते सर्वासर्व करत आहेत आणि सरकारची बाजू घेत आहेत, तसेच इतर मंत्र्यांची सुद्धा ते बाजू घेत आहेत, तर ते अतिशय शेतकऱ्यांना त्यांना ते लाजिरवाणं आहे आणि शेतकऱ्यांशी ते एक प्रकारचं विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आपल्या किश्यामध्ये राजीनामा लिहून त्वरित राजीनामा द्यावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे. तसेच शेतकऱ्यांची भावना अशीही आहे की सरकारने पोचलेला एक प्रकारचा ओळो आहे शेतकऱ्यांना वाटत आहे, त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी राजीनामा दिला तरच शेतकऱ्यांचे ते नेते आहेत हे सिद्ध होऊ शकते, नाहीतर ते एक गद्दार नेते आहेत अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी पूर्ण विचार करून शेतकऱ्यांचे जर बाजूने असतील तर त्यांनी आपला राजीनामा त्वरित द्यावा. धन्यवाद.